दुर्गा यई नम नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत श्री तुळजाभवानी महात्म्य अध्याय बारावा या आधीचे अध्याय अध्या मी अपलोड केलेले आहे तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की चेक करा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर चला सुरुवात करूया श्री तुळजाभवानी महात्म्य अध्याय बारा वा प्रथम गणेशाला वंदन करूया श्री गणेशाय नम श्री अंबे जगत जननी तूच आदि मध्यावसानी नमन नवसो चुकवी तू स्कंद स्कंदमने ऋषी प्रति आनीक एक श्रेष्ठ तीर्थ परम पुण्यकारक जगती वायव्य પ્રદેશી અંબેચા જેથે સાક્ષાત શૂલ પાની લોકાનગ્રહ કરાવયા લાગુની રામેશ્વર નામ અભિધાની સ્થાપિલા ભાર્ગવ રામાની રમ્ય ભોગાવતી ચટિ જૈથે સિદ્ધકિન્નર નિકઈ જૈથે રમમાન ધૂર્જી સપરીવારો મે સહિત જણચ ચતુર્દશીતિથિ પર્વતે થે વસતી સ્નાન કરુણી ભોગાવતી રામે પૂજે તસે આપણા સકટસર્વરાી તે તારીથી સંશય નાહિયા અનન્ય ભાવે રામેશ્વરાસી યથાશક્તિ પૂજિતિજે ગંધ અક્ષધતુરપુષપ બિલબપત્ર ધૂપીપ નાના ભક્ષાર અમુપ નૈવેદ્યસમર્પણ કરિતજે તે પાવતી શિવમ્યતા ફારકાબોલુઆ રામેશ્વરા સમાન દેવતા ભૂમંડળી નાહિ તુજિ रामेश्वराच्या उत्तर प्रदेशी लिंग नागेश्वर नामजासी भक्तानंद जनक भक्ता हितासी जागृत असे सर्वदा त्यासी भावे सदा पूजिती त्यासी होय पाप पापनिवृत्ती नामा नागेंद्र निश्चिती त्यांनी स्थापिले हे लिंग त्याच्या दर्शने करून मुक्त होय दारिद्र्यापासून नाना अरिष्ट्रे टळती जान व्याधीपासून मुक्त होती सर्व कार्यार्थ सिद्धी पूर्ण लोकी निश्चित करून यदर्थी संशय नसे स्कंद म्हणत असे तेथून जवळ धारासुराचे असे जाण जेथे दै दैत्येंद्र त्रैलोक्य तापन इंद्रादी देव जिंकिले जेणे दैत्य दारुण विष्णूने मारिला चक्रे करून सहित नारायण वरदेवनी तेथेच राहिला ऋषी तसे स्कंदासी तय वेळी धारा सुरे कैसे त्रैलोक्य जिंकिले कैसे विष्णूने त्यास वधिले ते सविस्तर सांगावे काय पुण्य आचरले म्हणून जिंकित झाला देवा लागून कायतप आचरले दारुण कोण देव प्रसन्न केला स्कंदमने ऐका सकळ दैत्येंद्राचा पराक्रम प्रबळ शंकर वरिष्ठ सांगे प्रांजळ अनुक्रमे सर्वही सांगतो तुम्हा ब्रह्मदेवाचा प्रथम पुत्र मरीची नाम पव परमपवित्र त्याचा तेजस्वी कश्यप पुत्र सर्वलोकी उत्पादक जो दक्षकन्या आदिती प्रमुख त्रयोदश भार्या कश्यपाचा देख आदिती पासोन महेंद्रादि द्वादश दितीस झाले दोन कुमार असुर कश्य पाच पुत्र झाले लोकविख्यात राध अनुराध सहाद महाराध पाच वापर प्रल्हाद महापराक्रमी ते विशद लोकत्रयी विख्यात झाले प्रल्हाद पराक्रमी बलवान त्याचा पुत्र विवेचन त्याचा पुत्र बली महान दानशूर प्रतापी त्याचा पुत्र बाना असूर, दुसरा तो धारासुर महाबलाढ्य दीर्घदर्शी शूर धीर गंभीर प्रतापी देव जिंकावे समस्त ऐसा नव्हे कदापि यास्तव धारासुरे भले तीव्र तपासी आरंभिले दहा हजार वर्षे लोटले आराधन करीत ब्रह्माचे तप पाहून दुष्कर ब्रह्मा विस्मय करी थोर मग प्रसन्न होनी समोर धारासुरासी बोलत असे ब्रह्मा मने धारा सुरा दिवस परमधीरा मी प्रसन्न झालो उत्तम वरा माग अपेक्षित जे स्कंद सांगे मुनी जनासी दिती जे ऐकोनी विधी वचनासी नेत्र उघडोनी ते वेळेसी पाहता दैत्य तो अग्रभागी चतुरा ननासी पाहताच हर्षला मानसी मग उठोनिया वेगेसी नमस्कार केला साष्टांगे हात जोडोनी म्हणे विधीसी जरी प्रसन्न आहे समजसी तरी प्रणामपूर्वक तुझसी मागे न ते देकर देवापासून भय मज भय नसावे असुरापासून कधी न व्हावे गंधर्व उर्गापासून नसावे भयम कदापि कदा मनुष्यसिद्धचार यक्षाचे भय कदापि न सोसाचे परी त्या वैकुंठ नायकाचे असावे त्रैलोक्यनाथा चतुरा अनना हिच माझी तुझं प्रार्थना आमुचे पूर्वज विष्णुवना भयाने पावले हेच माझे मनोवांछित माझे पूर्ण करावे निश्चित ब्रह्मा संतोषला बहुत ऐकोन दैत्याचे ब्रह्मा मने धारा सुरा बलिवंश यशवर्धन करा जैसा पिता तुझा श्रेष्ठ उदारा तैसाच तू धन्य अससी की तुझा जनक बली हरी प्रिय दैतेंद्र तुम्ही तैसाचं निश्चये त्रैलोक्यातबलीचा विजय तुही तैसाचं होशील त्वावर मागितला निश्चित ते सर्वही तुझला होईल प्राप्त माझे बोलनी निमित्त्या भूत कधी नो हे जानपा महाविष्णू स्वय येऊन ये हाती सुदर्शन चक्र घेऊन तुझ्या देहासी छेदून भाग करील निश्चये पूज्य चक्रधारी विष्णू राहिल तुझ्या शरीरावरी लोकमाता त्रिपुर सुंदरी अंबे सहित येतील आणि पावन होतील तीर्थे तुझ्या समीप ते धवा तुझा देह लिंगमय होईल जाना निशय विष्णु सायुज्य पावशील निर्भर होशील दैत्यवरोत्तमा कार्तिकेय सांगे मुनी जना ब्रह्मावर देवनी जाना तत्काळ पावला अंतरधाना दैत्येंद्र पाहता असता तो ब्रह्माचे वर प्रदान तारासुरे संपादून मनात बहु संतोषुन स्वदनासी जाता जाहला स्कंदमने दैत्यश्रेष्ठ धारासुर परम वरिष्ठ लब्ध वर होनी यथेष्ट सुखावला अंतरी दानवसेना परिवारा सहित यमुना चली होनी स्थित राज्य करीतसे नीतियुक्त महाबल पराक्रमी प्रशासन कौ सर्व दैत्यासी जे का पृथ्वी तलवासी आज्ञाकित करो सर्वासी पृथ्वीचे शुक्राचार्य गुरुच्या विचारे सनातन धर्म आचरे बरे सर्व पृथ्वीसी जिंकू निसारे लोकस्वाधीन ठेविले मदो उद्दत मदोदत लोका जिंकू इच्छित चतुरंग सेना प्रस्थान करीत ते धवा रथारूढ दैत्यनाथ होैत्यनाथ परिवारित अमरपुरासी जाऊन त्वरित दूतासी पाठवित देवाकडे दूत जाऊन देव सभेजी निरोप सांगत इंद्रासी म्हणे त्रिलोकासी सा शासन करता महाबली त्याचा दूत मी तुम्हासी आज्ञा त्याच्या सांगवयासी आलो ते ऐकून वेगेसी मी सांगेन तैसे करावी देवराजा तू निश्चित दुष्कर कर्मे तुझ प्र झाले प्राप्त भोग जे सर्व देवा प्रत प्रशस्त मनाने विरोचनाचा बली पुत्र तो माझा पिता बलवान थोर जो विष्णु भक्त परम पवित्र जीत क्रोधा जीत प्राण तो सर्व दैत्य जनेश्वर तुम्हा देवासी जिंकुन सत्वर, त्रैलोक्याचे राज्य समग्र करीता झाला पराक्रमे मग तो महाविष्णू प्रार्थिला मग तो अदितीपोटी जन्माला वामन खटुज रूप भला वंचिता झाला पित्यासी माझ्या त्रिपाद भूमीची याचना केली सद्भावे देता झाला बळी वामने तनु वाढविली त्रिपदासी केले अर्पण मही जेव्हा तो अच्युत्य हरी बळी घातली पातळावीवरी तेव्हापासून तू इंद्रा निर्धारी उपभोग घेसी त्रिलोकाचा यासी दिवस झाले बहुत आता दैत्याचा झाला काळ प्राप्त जितका काळ त्वा भोगिला निश्चित तितका काळ आम्ही भोगो मी तरी बळीच सुत त्रैलोक्य राज्य करीन दूत बोले इंद्रा प्रत धारासुराचा प्रताप तेने आराधिला चतुरानननन अजिंक्य लोकास झाला जाण आणि एक एक कारण दूत म्हणतसे इंद्रासी अदिती दिती दोघी युवती कश्यपाच्या भार्या असती आदिती पासुनी जन्म निश्चिती तुझा असो देवत्तमा दिती पासुनामचा जन्म तरी दपना असे सम श्रुती युक्त हा नियम विभाग भोगे आम्ही दैत्य आता देई राज्य आम्हासी समय उपाय सांगतो तुझसी सम उपाय शुभ फलासी परस्परे सिद्ध होती सामो उपाय आहे श्रेष्ठ सामोपाय कार्य करीती वरिष्ठ सामोपाय रहा तसे बुद्धिवंत जे सुजान त्यांनी साम उपाय सोडून कलह विग्रह निष्कर्ष जाण सौजन्य परिसर उत्कृष्ट न करावा। साम उपाय कार्य न होय तेथे दाम रूप उपाय दाम देता प्रधानमंत्री आदी करून देशाधी प्रामाधी पन त्यासी काही द्रव्य घेऊन आपुलेसे करावे त्याद्वाराने सैनिक सर्व प्रयत्न मोडावा एकविध भाव तेनेही कार्य न होय संभव तरी मग उपाय दंड चौथा विग्रह म्हणजे समरांगण करोनी चिंकावे जान त्याचे ऐश्वर करावे हरण पराक्रम करून युद्धी तुम्हासी कैचे बळ अशक्त देव तुम्ही सकळ आम्ही दानव दैत्य प्रबळ महाबलाढ्य प्रतापी यास्तव सामोपाय सौजन्य देवनी राज अर्पण व्यर्थ सकळ देव सैन्य मारू नको देवेंद्रा दूत म्हणे इंद्रासी माझे वचन तू न मानसी तरी दैत्युजसी जिंकून थोर त्याचा केला तो अपकार त्याचे उसने फेडिल सत्वर बली पुत्र महाप्रतापी स्कंद म्हणे दैत्य दूत इंद्रासे बोलून राहिला निवांत मग तो इंद्र विस्मय युक्त हासून सभेत बोलत असे इंद्र म्हणे दैत्य दुतासी अरे तू बहुधीटपणे बोलसी आपले चातुर्य दाखवीसी वक्तेपणाचे सभेत जाय तू आता दैत्य वर्यासी माझी वचने सांगे त्यासी निसंशय तू दायात आहे सी विभागी जरी एका पित्या पासून मातृभेदे पुत्र झाले उत्पन्न उत्तमाधन मध्य मजा न समान नसती ते सर्व जरी एक बीज संभव समान मानावे ते सर्व तरी श्रुती स्मृतीसी विरुद्ध भाव परस्परे होईल ज्येष्ठांश प्राप्त त्यातून अर्ध मध्यम त्याहून अर्ध कनिष्ठाशी अवस्था धनासी होत असे पित्राजितचा विभाग होत असे साचा अनुलोम विलोम पुत्राचा विभाग संबंध नसेची स्वसंपादित द्रव्याचा पिता विभाग होईल साचा तो तरी दर चर द्रव्याचा स्थावर विभाग होत नाही स्थावराचा ज्येष्ठ अधिकारी इतरासी न मिळे निर्धारी पित्रार्जित धनाची खरी विभाग अवस्था होत असे ज्याचे त्याने मिळविले त्यात दुसऱ्यांचा संबंध न चले स्वर्गाचे राज्य भले कश्यपे संपा दिले नाहीच किंवा मरीची मेळविले ऐसे तो काहीच नाही घडले जरी ते संपा दिले तरी दैत्यासी विभाग मिळावा कश्यपासी स्त्रिया बहुत त्यासी संततीय संख्य सर्वासी ही विभाग प्राप्त जेव्हा तुम्ही होईल तस्मात राज्य हे स्वर्गाचे म्या पराक्रमे मिळविले साचे पिता किंवा पिता महाजय संपादित नव्हे की येथे विभाग दैत्यासी मिळेल कैसा वेगेसी इंद्रमने दैत्य दुतासी ईश्वर मर्यादा तेही एक स्वर्गी राहावे देवानी भूतळी असावे मानवानी पाताळी वासदान वाणी दीतीपुत्रानी करावा असुराचे केवळ शरीर बळ शास्त्र न मानिती खळ तैसे आम्ही न होत सकळ शास्त्रबळ थोर आमुचे शास्त्रबळ शरीर बळ बळ दैत्य गर्व करील तो काळ जोवरी वज्र माझे पाहिले नाही तो काळ धरील मनात तो काळ दायात संबंध दर्शित करून बोलिले दैत्य तो दैत्य शोनी ते स्निध झाले ऐसे वज्र नाही पाहिले दैत्यमणी थरारले वज्रासी पाहता जाय दूता तू सत्वरी माझे वचन त्या निवेदन करी वार्ता कळवावी साचारी हेच कर्तव्य दूताचे म्हणे पांडुरंग जनार्दन पुढे होईल साम देवदैत्याचे अत्यंत ती कथा पुढील अध्यायी वीर रसाची नवाई श्रोते ऐकून आपल्या ठाई संतोष पावत सर्वदा इति श्री स्कंदपुराणे पुराणे सह्याद्री खंडे तुर् तुळजा महात्मे वरिष्ठ संवादे दूतगमन नाम द्वादशोध्याय श्री जगदंबार्पणमस्तु शुभम भवतु द्वादशोध्याय समाप येथेच बारावा अध्याय समाप्त होतो तर पुढील व्हिडिओमध्ये आपण तेरावा अध्याय ऐकणार आहोत तर येथेच थांबूया श्री तुजा भवानी माते की जय